ए बी आणि सी एकत्रितपणे एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. एकटा ए ते कार्य 36 दिवसात आणि बी 60 दिवसात पूर्ण करतो. सीला ते कार्य एकट्याने पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? ए बी आणि सी याच्यामध्ये तीन व्यक्ती दिलेले आहेत. अगोदर पाहिलेल्या उदाहरणामध्ये फक्त दोनच होते, ए आणि बी. ह्यामध्ये तीन व्यक्ती दिलेले आहेत पण उदाहरण काही सेमच आहे. ए बी आणि सी एकत्रितपणे एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. ए बी आणि सी हे एक काम 18 दिवसामध्ये पूर्ण करतात. एकटा ए हे काम एला हे काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात? 36 दिवस लागतात. आणि बी 60 दिवसामध्ये पूर्ण करतो. बीला किती दिवस लागतात? 60 दिवस लागतात. आता आपल्याला काय करायचं आहे, एका दिवसाचं काम पूर्ण संपूर्ण काम टोटल काम आपल्याला काढायचं आहे, एकूण काम काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दिलेल्या या संख्यांचा लसावी काढावा लागेल. आता या संख्या मोठ्या आहेत तसं पण आपण तोंडी काढू शकतो, परंतु आपण अवयव पद्धतीने याचा लसावी काढू. तिन्ही संख्यांचा लसावी काढू, 18, 36 आणि 60. तीन सक 18, 3 × 3, 3 × 2 = 6, 3 × 2 = 6, 3 × 0 = 0. पुढे 2 भागतो, 3 × 6, 2 × 6 = 12, 2 × 1 = 0. 3 भागतो, 3 × 3, 3 × 2 = 6, 10 भाग जात नाही, 10 × 10 = 6. नंतर पुढे 2 भागतो, 2 × 2 = 5, 10, 5 × 5. तर या सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार करायचा. 5 × 2 = 10, 10 × 3 = 30, 30 × 2 = 60, 60 × 3 = 180. म्हणजे आपल्या याचा लसावी आलाय 180. 180 लसावी म्हणजेच काय आले आहे, आपलं एकूण काम आहे 180. तर आता हे एकूण दिलेल्या एकूण कामावरून आपल्याला एका दिवसाचं काम काढायचं आहे. एका दिवसाचे काम 18 या 180 18 भाग द्यायचा. 180 / 18, 18 × 1 = 18, 18 × 0 = 0, म्हणजे एका दिवसाचं काम आहे 10. ए बी आणि सी तिघांचं मिळून एका दिवसाचं काम आहे 10. आणि ए एका दिवसामध्ये किती काम करतो, तर 180 / 36, 18 × 1 = 18, 18 × 2 = 36, 2 × 5 = 10, म्हणजे ए एका दिवसामध्ये 5 एवढे काम करतो. तर आता बीचं काढायचं आहे, 0 × 0 = 6, 3 × 18, म्हणजे बी एका दिवसामध्ये 3 एवढं काम करतो. आता आपल्याला काय विचारले, सीला ते कार्य एकट्याने पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. आपल्याला सीने केलेलं काम विचारलेलं आहे, तर आपण यावरून सीचं एका दिवसाचं काम काढू शकतो, कारण की तिघांनी एकत्रितरित्या केलेलं काम हे आपल्याला माहिती आहे, ते आहे 10. त्यावरून ए आणि बी ने केलेलं एकत्रितरित्या केलेलं काम, ए बी आणि सी यांनी एकत्रितरित्या केलेलं काम 10 आहे. त्यावरून त्यामधून आपल्याला ए आणि बी यांनी केलेलं काम 8 आहे. हे जर आपण मायनस केलं तर आपल्याला सीने केलेलं काम आपल्याला भेटेल. मग 10 + 8 = 2, म्हणजे सीने किती काम केलेलं आहे एका दिवसामध्ये, तर 2 एवढं काम सी एका दिवसामध्ये करतो. तर आपल्याला काय विचारलं आहे की पूर्ण काम करण्यासाठी त्याला किती दिवस लागतील. मग 2 काम सी जर एका दिवसामध्ये पूर्ण करतो तर 180 काम पूर्ण, एकूण काम आहे आपले 180, ते जर सीला पूर्ण करायचं आहे तर तो किती दिवसात पूर्ण करेल. मग आता 180 / 2, 2 × 2 = 18, 2 × 0 = 0, म्हणजे 90 दिवसामध्ये सी हे काम पूर्ण करेल. किती दिवस लागतील सीला हे काम पूर्ण करायला? 90 दिवस लागतील. समजलं असेल हे उदाहरण? पाहूया आता पुढचं उदाहरण पाहूया आपण. हे त्याच टाईपचं उदाहरण आहे पण थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं वेगळं आहे.
याच्यामध्ये त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला पण दिलेला आहे. अ एक काम 12 तर ब तेच काम 16 दिवसात पूर्ण करतो. त्या दोघांनी ते काम 6000 रुपयांसाठी घेतले. क च्या मदतीने त्यांना ते काम 6 दिवसात पूर्ण करता आले तर उत्पन्नात क चा वाटा किती? आता अ एक काम 12 दिवसांमध्ये पूर्ण करतो. अ किती दिवसांमध्ये पूर्ण करतो? 12 दिवसांमध्ये पूर्ण करतो. ब तेच काम 16 दिवसांमध्ये पूर्ण करतो. ब किती दिवसांमध्ये पूर्ण करतो? 16 दिवसांमध्ये. आणि त्या कामाचा मोबदल्यामध्ये त्यांनी किती हे काम करण्यासाठी त्यांनी 6000 रुपये घेतले होते. परंतु त्यांना हे काम पूर्ण करण्यासाठी क ची पण मदत घ्यावी लागली. पण क ची मदत घेतल्यानंतर त्यांनी हे काम 6 दिवसांमध्ये पूर्ण केलं. म्हणजे अ ब आणि क तिघांनी मिळून हे काम 6 दिवसांमध्ये पूर्ण केलं आहे. तिघांना मिळून फक्त 6 दिवस लागतात. एकट्या अला 12 दिवस लागतात, एकट्या बला 16 दिवस लागतात, अ ब आणि क यांना मिळून फक्त 6 दिवस लागतात. आता आपल्याला एकूण काम काढायचं आहे, त्यासाठी आपल्याला यांचा लसावी काढावी लागेल. 12, 16 आणि 6 बेसावी 12, 2 8 16 बेत्रिक 6, 3 2 6 8 भागने जा 3 1 3 2 1 2 2 4 8 4 1 4 4 2 8 8 3 24 24 2 48 याचा लसावी आला आहे येतो 48. लसावी म्हणजेच एकूण काम आहे 48. अला जर हे काम पूर्ण करण्यासाठी 12 दिवस लागत असतील तर त्याला एका दिवसात तो किती काम करतो हे काढायचं असेल तर आपल्याला या एकूण कामाला या 12 भाग द्यावा लागेल. 12 2 24 32 36 48 म्हणजे एका दिवसाचं काम किती येईल? अने केलेले एका दिवसाचे काम आहे 12 6 48. त्याचप्रमाणे बने 16 दिवसामध्ये हे 48 एवढं काम पूर्ण करतो. जर त्याला एका दिवसाचं काम जर काढायचं असेल तर या 48 16 भाग द्यावे लागेल म्हणजे आपल्याला एका दिवसाचं काम मिळेल. 16 32 37 48 म्हणजे अ ब हा एका दिवसामध्ये 3 एवढं काम करतो. तर अ ब आणि क मिळून एका दिवसामध्ये किती काम करतील? 48 भागिले 6 6 8 48 म्हणजे अ ब क एका दिवसामध्ये 8 एवढं काम करतात. आता आपल्याला काय विचारलं आहे उदाहरणामध्ये? तर उत्पन्नामध्ये क चा वाटा किती आहे? आपल्याला क चा वाटा काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला क ने एका दिवसामध्ये किती काम केले हे सुद्धा आपल्याला काढावं लागेल. क एका दिवसामध्ये किती काम करतो? आता आपल्याला अ ब क तिघांनी एकूण काम केलेलं एका दिवसामध्ये तिघांनी किती काम केले हे पण माहिती आहे. आणि अ आणि ब ने एकत्रित अ आणि ब ने वेगवेगळं किती काम केलेलं आहे एका दिवसामध्ये ते पण माहिती आहे. अ आणि ब चं एकत्रित काम होईल 7 आणि तिघांचं मिळून आहे 8. म्हणजे 8 वजा 7 = 1 एवढं काम हे केलेलं आहे क ने. क एका दिवसामध्ये 1 एवढे काम करतो. तर मग आपल्याला विचारलं आहे की 6000 रुपयांपैकी क चा वाटा किती. आता क चा वाटा आहे 8 एकूण एका दिवसामध्ये एकूण तिघांचे एकूण काम आहे 8. तर या 8 पैकी क चे काम आहे 1. म्हणजे जेवढे क ने काम केलं आहे तेवढाच त्याचा मोबदला मिळणार आहे. कामामध्ये त्याचा भाग वाटा आहे 1. तर 6000 रुपयांचा जर 6000 रुपयांचे जर आपण 8 भाग केले तर त्याच्यापैकी 1 भाग हा क चा वाटा असेल. म्हणून आपल्याला 6000 रुपयांचे 8 भाग करावे लागतील. 8 1 8 8 45 60 68 76 56 8 7 56 उरले 4. 8 8 45 000 म्हणजे 1 वाटा आला 750 रुपये. म्हणजे क च्या वाट्याला किती रुपये येतील? 750 रुपये. जर आपल्याला अ चा वाटा विचारला असता तर आपल्याला किती 8 पैकी 4 काम केले आहे अने. म्हणजे निम्म काम अनेच केलेले आहे एकट्याने. म्हणजे 6000 पैकी त्याचा वाटा निम्म असता म्हणजे 3000 रुपये अ च्या वाट्याला आले असते. आपल्याला विचारलं आहे क चा वाटा. क चा वाटा क चे काम एकच आहे, त्याचा वाटा
एक काम प्रमाणे त्याचा वाटा येतो 750 रुपये। चला तर मग आजच्या पुरते आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया याच प्रकरणातील थोडेसे अवघड आणि वेगळ्या प्रकारची उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार। तोपर्यंत